महाराष्ट्राचा मानक राह शहिराचा शिवरायाचा मराठ मोळा घे हा मुजरा मानाचा दख्खनच्या पठारावर गरजे खालाची हाता कोना कोपरा तुम तुम भीतो दरबारी मी तुझा उभा ठाकलो सेवक मराठीचा हाते घेतला कळपू लागला जरी पटका अवमानाचा शिवाजी राजांच्या काळात देखील होते। पश्चिम महाराष्ट्राचा इतिहास असा आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या मावळ्यांनी जर एकाची केली तर त्या दुश्मनाला मातीतून उखडून गाडून टाकण्याची ताकद पश्चिम महाराष्ट्राच्या मावळ्याच्या त्याच्या उलट पश्चिम महाराष्ट्राच्या मावळ्याने एकाची प्रेम केलं तर आपल्या काळजाच्या कोंदनात त्या मित्राला बसवण्याची ताकद तुमच्या अंतात आहे। पूर्वीची लोक मित्र कसे असायचे तेच उदाहरण तुम्हाला सांगतो। शिवाजी राजांचं मूळ गाव वेरूळ, औरंगाबाद जिल्ह्यातील भोसले वेरूळचे या महाराष्ट्राच्या पश्चिमेस आले, त्याला माहित आहे सह्याद्रीचा डोंगर कपारी सिंहाचा छावा आहे। एक सिंहाचं बछड सापडलं तर त्याला छावा म्हटलं जातं। कुत्र्याची 100 पिल्ल जर त्यात दिसली तर त्या 100 पिल्लाला कोण बछडा म्हणत नाही। तुम्ही आम्ही बछडे आहोत, सिंहाची पिल्ल आहोत आणि या सिंहाच्या पिल्लाच्या छायेत माझा राजा आला। त्याला शिवाजी हे नाव आपल्या पुणे जिल्ह्यात जुन्नर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। जुन्नर किल्ल्यावर जन्म झाल्यानंतर त्यांनी याच माणसांच्या लहानपण घालवलं आणि अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली। रायरेश्वराच्या पिंडीवरती आपली करंगळी कापली आणि त्याला अभिषेक केला। रायरेश्वरा
माझ्या आया बहिणीची इज्जत भर दिवसा लुटली जाते. आम्हाला ताकद दे, आम्हाला बळ दे. भर मावळेने शपथ घेतली. जगाच्या इतिहासात 15 आणि 16 व्या वर्षी काम करणारी दोन माणसं होऊन गेली महाराज. दोन माणसं होऊन गेली. एक माणूस छत्रपती शिवाजी राजे आणि इसवी सन 1272 मध्ये ज्ञानेश्वर माऊली. या ज्ञानेश्वर माऊलीने 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 22 व्या वर्षी आयु तारुण्यात आपलं जीवन संपून आईला ममता म्हटलं जात, आईला माऊली म्हटलं जात. परंतु जगात एक पुरुष होऊन गेला ज्ञानेश्वर माऊली. पुरुष असताना देखील आईचं स्थान त्यांनी मिळवून घेतलं. अशी ही परंपरा महाराष्ट्रातली. शिवाजीला भवानी माता पावली. विजापूरला खळबळ झालं. शिवाजी राजाला पकडणार कोण सर्वांना इतिहास माहित आहे. पूर्वीचा तरुण छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याबरोबर अंगावरती शहारी यायची. पण आता तरुणांच्या अंगावरती शहारी येत नाहीत. कारण कारण काय? बियरच्या बाटल्या आणि कॉटरीनं अंगावरचे शहारे निघून गेले आहेत. माणसात या देव कुणालाही पावत नाही. ज्यांनी आई वडिलाची नितांत सेवा केली, आई वडिलाचा शब्द बोलला नाही, अशा लोकांना देव पावतो. आणि याच वृत्तीचा माझा राजा होता. म्हणून तुळजापूरची भवानी शिवरायांच्या स्वप्नात आणि दृष्टांत सांगितला. राजे राजे तुम्ही झोपला. आपल्या महाराष्ट्रातल्या आई आया बहिणींची इज्जत भर असते उठली जाते. त्यांची आबरू वेशीला टांगली जाते. त्यांच्या आबरूचे लचके लचके तोडतायत हे दुश्मन. कोण मुस्लिम बांधव असेल तर त्यांना माझी विनंती आहे, राग येऊ देऊ नका. कारण माझा राजा कुठल्या धर्माचा विरोधक नव्हता. माझा राजा कुठल्या धर्माचा शत्रू होता. शत्रू होता फक्त अन्यायाचा. अन्यावरती घाव भरणारा माझा शिवछत्रपती. आणि यांच्या स्वप्नात जाऊन भवानीने सांगितलं हे सगळं थांबव. आणि तिकडून येताना अफजल खानाला विचारलं, शिवाजी राजाला कोण पकडेल? त्यावेळेस अफजल खान हत्तीच्या ताकदीचा म्हणला, बेगम साहब हम पकड सकते हैं पहाडी चिड़ियों का. डोंगराचा उन्हाळा मी म्हणजे पकडून घेतो. तिथनं निघाला तिथनं निघता निघता तुळजापूरच्या भवानीची मूर्ती फोडली. विठुरायाची मूर्ती कुठं दडवून ठेवली माहित नाही. शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या पिंडीवरती सुटकीचे वार केले. देव देव आहे म्हणून तर आपण आहोत. आणि याच देवानी मदत केली. आणि शिवाजी राजांची आणि अफजल खानाची भेट प्रतापगडावरती ठरली. त्यावेळेस घातलेला पोशाख आणि त्यावेळेस घातलेलं कडस्थान मी थोडक्यात सांगणार आहे. वावा Ah!
शांत पोने पोवा इकले बदल मी सर्वान धरनी आहे। प्रिय तमाशा रसिकांना विनंती आहे, आपण रात्रीपासून कार्यक्रम शांतपणे ऐकून घेतला, आम्हाला आनंद वाटला, परंतु आताचा दिवसा झालेला सावळा गोंधळ बरा नाही। कलावंतांची मन विचलित होत असतात आणि विचलित झालेली मन परत परत जागेवर यायला बराच वेळ लागतो, बराच काळ लागतो। पाठीमागं माझे गावातील ग्रामस्थ आले आणि त्यांनी सांगितलं, पारंपरिक तमाशा तुम्ही करतात, पारंपरिक तमाशा करत असतात, वगनाट्य सुरू होत असताना एखादा पोवाडा झाला पाहिजे। वा वा, ठीक आहे, मी छत्रपती शिवाजीराजांचा पोवाडा म्हणणारच आहे आपल्या आग्रस्तव, कारण आजकालचा तरुण आणि आजकालची गाणी ऐकणारी मंडळी शूरवीरांचे इतिहास विसरत चालले आहेत। इतिहास म्हणण्यापेक्षा त्यांच्या आठवणी आहेत, त्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, जीवाची पर्वा केलेली आहे, रात्रंदिवस काळोख्या रात्री कसल्याही वेळेत त्यांनी आपल्या जीवाची आहुती दिली। म्हणून आपण आज महाराष्ट्रात हिंदू म्हणून उंच मानेने ताट मानेने फिरतोय। अशा थोरवीर पुरुषाचा पोवाडा म्हणताना एक अभिमान वाटत असतो। एखाद्या बारक्या पोराला बारावीतल्या दहावीतल्या पोराला विचारलं, छत्रपती शिवाजीराजांचा जन्म कधी झाला, सांगू शकत नाही ते। मग त्यांचं कर्तव्य तर बाजूलाच बाजूला, मग त्यांनी काय केलं असेल हे पुस्तकी ज्ञान आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो। आम्ही एवढे फार मोठे अभ्यासू नाही, परंतु त्यांनी जे आमच्यासाठी केलं, आपल्या सर्वांच्यासाठी केलं, ते न विसरण्यासारखे आहे। आणि महाराष्ट्राचं अग्रदैवत, महाराष्ट्राचं कुलदैवत, महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान शिवछत्रपती महाराज आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले आणि संपूर्ण जगात त्यांची वाह आहे।